पुणे महानगरपालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरक्षा आणि सुरक्षितता याकरता जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या FSAI लाईफ अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रकांत मानवडकर, विनया मालुसरे, दत्तात्रय जयभाई यांनी 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन गटात, तर तहजीम खान, ऋतुजा गाडगे, श्रीगणेश नाडगौडा, सुमित्रा जोशी यांनी 15 किलोमीटर गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केलंय. या स्पर्धेत 3,500 अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. 21 किलोमीटर अंतरांच्या FSAI लाईफ अर्ध मॅरेथॉन स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरुवात झाली आहे आणि बाणेर आणि विद्यापीठ मार्गे ओनपर्यंत आणि परत बालेवाडी स्टेडियम अशी मार्गक्रमण करत पूर्ण करण्यात आली आहे. मी 10 किलोमीटर रनिंग केलं. मी जवळजवळ माझी 5वी मॅरेथॉन आहे. मी 70 मिनिटात रनिंग केलं. खूप छान वाटलं, कारण आपण नेहमी रनिंग केलं तर फिट राहू तर आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं आहे. FSAI मॅरेथॉन धावून खूप बरं वाटलं आम्हाला. वाटलं नव्हतं की आम्ही कधी 15 कम्प्लीट करू. ॲक्च्युली आम्ही थर्ड टाईम 15 घेतलं आहे. अगोदर 5, 10 पण 15 जेवढं आम्हाला फील चांगलं वाटलं तेवढं कुठल्या मॅरेथॉनमध्ये वाटलं नाही. आम्ही प्रत्येक मॅरेथॉनमध्ये पार्टनरशिप करतो आणि धावतो, पण हा मॅरेथॉन आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.